त्यातच माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी आज मोठी घोषणा करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. यापुढे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलंय. मी गेली अनेक वर्ष आपल्यासोबत आहे, अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केलंय, मला आशीर्वाद दिलेत, मीही तुमच्या सुखदुःखात सहभागी झालो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पडली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. सध्या माझी तब्येत ठीक नसे, त्यामुळे पुढील निवडणूक मी पाहणार की नाही हे ईश्वरच आता ठरवेल. पुढील निवडणूक कदाचित मी असेन किंवा नसेनही, पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे, आपण सर्वांनी रोहिणीताईंना निवडून द्यावे. आपण जसं मला सहकार्य केलं तसं रोहिणीताईंना करावं आणि रोहिणीताईंना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं अशी विनंती, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी रोहिणी खडसेंना निवडून देण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. मी नाथाभाऊ बोलतोय. येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये रोहिणीताई खडसे या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभे आहे. माझी विनंती आपल्याला राहणार आहे की यापुढे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी गेले अनेक वर्ष आपल्या सोबत आहे, गेले अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केलेलं आहे, आपल्या सुखदुःखामध्ये मी सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाहता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडलेली आहे. तब्येतीच्या कारणास्तव या पुढची निवडणूक कदाचित मी पाहणार की नाही पाहणार हे तर ईश्वरच ठरवेल, कारण पुढच्या निवडणुकीमध्ये मी असेल नसेल. पण या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विनंती करणार आहे की रोहिणीताई या निवडणुकीमध्ये उभे आहेत, आपण मला जसं सहकार्य केलं तसंच रोहिणीताईंना सहकार्य करावं आणि रोहिणीताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून आणावं ही विनंती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.